नमस्कार, माझे नाव विनोद सावरा डांगे, राहणार चिंचणीमुंब, तालुका जिल्हा सातारा। सहाय्यक कृषी अधिकारी व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सोयाबीन बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे। या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना सूचित करतो की मी या ठिकाणी रासायनिक बीज प्रक्रिया या ठिकाणी करून दाखवत आहे प्रात्यक्षिक। या ठिकाणी बुरशीनाशकासाठी या ठिकाणी मी बुरशीनाशकाचे विटावेक्स पावडर या ठिकाणी उपलब्ध आहे। हे 25 किलो बियाण्यासाठी 50 ग्रॅम विटावेक्स पावडर आपण वापरायचे आहे। ही पावडर समप्रमाणात लागल्याची दक्षता घ्यायची आहे। ही पावडर समप्रमाणात लागल्यानंतर थोडा उशीर म्हणजे सावलीत या ठिकाणी वाळवून एक तासभर वाळवायचे आहे आणि नंतर कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। कीटकनाशकाचा वापर आणि बुरशीनाशक आपण जर वापरलं तर या बियाण्याला बुरशी किंवा बुरशीचा ही लागत नाही, यासाठी बुरशीनाशक वापरायचं। आणि कीटकनाशकासाठी आपण इमोडो ही एक तासभर सावली वाळवल्यानंतर आपण इमोडो या ठिकाणी वापरायचं आहे। ही 25 किलो बियाण्यासाठी इमोडो 50 ml वापरायचं आहे। इमोडो समप्रमाणात असं पसरून घ्यायचं आहे। सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, सर्व बियाण्याला लागेल याची काळजी घ्यायची। या इमोडो वापरल्यानंतर इमोडो किंवा बुरशीनाशक हे आपण आठवडाभर अगोदर जरी बियाण्याला लावलं तरी चालेल आणि नंतर आठवडाभर अगोदर लावल्यानंतर जैविक बीज प्रक्रिया आपल्याला ज्या दिवशी पेरायचे त्या दिवशी तासभर अगोदर जैविक बीज प्रक्रिया करून घ्यायचे। यासाठी आपण रायझोबियम 25 किलो बियाण्यासाठी रायझोबियम या ठिकाणी आपण 100 ml वापरावे। रायझोबियम हे समप्रमाणात टाकायचं आहे रायझोबियम। आणि नंतर त्या ठिकाणी दुसरी एक माझ्या या ठिकाणी औषध उपलब्ध आहे PSB, हेही 25 किलो बियाण्यासाठी 100 ml वापरायचं आहे। आणि या बीज प्रक्रियाचा फायदा असा आहे की पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं बुरशीनाशक विटावेक्स किंवा हे कीड रोगापासून संरक्षण होतं, उगवण क्षमता चांगली होते याच्यापासून आणि जोमदार म्हणजे प्रतिकार शक्ती पिकाची वाढते। जसं आता आपण आपली प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आपण औषध घेतो तसं बियाण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आपण जोमदार वाढीसाठी ही बीज प्रक्रिया करायची आहे। या जोमदार वाढीबरोबरच या ठिकाणी 10% रासायनिक खताची मात्राची बचत होते, म्हणजे रासायनिक जे आपण खत वापरतो त्याचीही बचत होते। तसंच 15% उत्पन्नात वाढ होते। आपण जर बीज प्रक्रिया केली तर 15% उत्पन्नात वाढ होते। आणि रायझोबियमचं जर आपण म्हणाल तर हवेतील नत्र जमिनीतील किंवा आस्फुरद हे पिकांना भरपूर प्रमाणात उपलब्ध होण्याचे या ठिकाणी याच्यापासून आपल्याला बियाण्याला फायदा होतो, उगवण क्षमता चांगली होते। तरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रातील की सर्वांनी बीज प्रक्रिया करूनच मगच पेरणी करावी आणि याचा 100% आपल्यालाही फायदा होईल आणि पिकालाही फायदा होईल। नमस्कार।